जयवर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय श्रीराम, जय गणेशच्या नामघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर रामनाममय झाला होता. श्रीराम अक्षदा कलशाचे आगमन मंदिरात होताच पुष्पवृष्टी करण्यात आली, तर ट्रस्टच्या विश्वस्तांनी डोक्यावर कलश घेऊन श्रींच्या मूर्तीसमोर कलशाचे विधिवत पूजन केले. श्रीराम लल्ला प्रतिष्ठान मोतीबाग नगर समितीतर्फे श्रीराम अक्षदा कलश प्रदान सोहळा शोभायात्रेचे आयोजन सदाशिवपेठेतील राहळकर राम मंदिर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दरम्यान करण्यात आलं होतं. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक राम भक्ताची जी इच्छा होती तो संकल्प पूर्ण होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मंदिरात अभिषेकाला आले होते, त्यावेळी राम मंदिराचा संकल्प अभिषेकाद्वारे गणरायाकडे करण्यात आला होता. त्यानंतर एक महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर ट्रस्टतर्फे अयोध्या राम मंदिर प्रतिकृती आणि श्रींची प्रतिष्ठापना मोहन भागवत यांच्या हस्ते यंदा गणेशोत्सवात करण्यात आली होती. जानेवारीमध्ये अयोध्येत जाणे शक्य नसले तरी सगळ्या मंदिरात मोठ्या प्रमाणात आपण उत्सव साजरा करावा असे आवाहनही यावेळी हेमंत रासने यांनी केलंय. गेली 527 वर्ष हिंदुस्थानातील प्रत्येक रामभक्ताची जी तीव्र इच्छा होती तो संकल्प आता पूर्ण होत आहे. 22 जानेवारी रोजी श्रीराम त्यांच्या अयोध्यानगरीमध्ये मोठ्या भव्य मंदिरात प्रस्थापित होत आहेत आणि ह्याचा योगायोग ज्यावेळेस परमपूज्य सरसंघचालक मोहनजी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाला गणपती बाप्पाच्या अभिषेकाला आले होते त्यावेळेस त्यांच्याकडनं संकल्प सोडून घेतला होता की राम मंदिराचा आपला जो संकल्प आहे तो पूर्ण हो आणि त्याच्यानंतर एक महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा केला होता आणि पुन्हा यावर्षी मोहजींच्या हस्ते गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने जे अयोध्याची रामनगरी इथं उभी केली होती त्या ठिकाणी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मोहनजींच्या हस्ते झाली होती आणि हा सगळा योगायोग येणाऱ्या 22 जानेवारी रोजी आपल्या रामाचं भव्य मंदिर, आपल्या हिंदुस्थानच्या अस्मितेचा प्रश्न, आपल्या 140 कोटी लोकांची भावना त्या ठिकाणी जी लागली होती त्याचा आज संपूर्ण संकल्प पूर्ण होत आहे. 22 जानेवारी रोजी प्रभू राम आपल्या अयोध्येच्या त्यांच्या वास्तूमध्ये प्रवेश करत आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्याचं निमंत्रण देण्याकरता आज या ठिकाणी मोठ्या संख्येने रामभक्त आले होते. आपण सर्वांनी 22 जानेवारी रोजी सगळ्यांना तिथं जाणं शक्य नसेल तर आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये त्याचा उत्सव भव्यप्रमाणे करायचा आहे आणि ह्याच्याच अक्षता घेऊन आज सगळे रामभक्त इथं आले होते. सगळ्या रामभक्तांचं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये राम मंदिराचा उत्सव अतिशय भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा होईल असं सांगतो आणि सर्व पुणेकरांना या सगळ्या ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या राम मंदिराच्या उत्सवात सहभागी व्हावं अशी एक नम्र प्रार्थना करतो. जय श्रीराम, जय बाप्पा. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी आता भव्य मंदिर उभं राहत आहे. 500 वर्ष हिंदू समाजाने जो संघर्ष केला आणि लक्षावधी हिंदूंनी आपलं बलिदान केलं त्यांचं स्वप्न आज साकार होत आहे आणि त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अक्षदा आज आपल्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत. त्याचं सर्वांनी स्वागत करावं आणि गणरायाचा आशीर्वादानं पुढलं कार्यही यशस्वी आणि समर्थपणे साकार होईल अशी प्रार्थना करावी. हा आपल्या चरणी विनंती.